नमस्कार मित्रांनो, काँग्रेसला मुंबईमध्ये मोठा धक्का बसलेला आहे. काँग्रेसचे महत्त्वाचे नेते म्हणून ओळख असलेले मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि नसीम खान यांची कृती राहुल गांधींच्या जितनी आबादी उतना हक या घोषणेला मारलेली सणसणीत थप्पड आहे, चपराक आहे. कारण नसीम खान यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकीकडे अशा प्रकारच्या घोषणा करता पण महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी एकाही जागेवर मुसलमानाला तुम्ही तिकीट देत नाही, काँग्रेस पक्ष एकही मुसलमानाला तिकीट देत नाही. आणि असं असताना मी पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून कशाप्रकारे काम करू शकतो? आणि गंमत म्हणजे तरीही काँग्रेसला काही फरक पडलेला नाही आहे. मुंबईतल्या उत्तर मध्य जागेवर म्हणजे बांद्रा, सांताक्रूज, खार हा जो सगळा भाग आहे तिकडे काँग्रेसनी प्राध्यापक वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलेलं आहे. खरं तर वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्य मुंबईतलं तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती जागा काँग्रेसनी उबाठा सेनेसाठी सोडून दिली आणि त्यामुळे उत्तर मध्य मुंबईची जागा काँग्रेसच्या वाट्याला आली. आणि तिथे नसीम खान यांचा तिथे दावा असताना ती जागा गायकवाडांना देण्यात आली. नसीम खान यांचा दावा असणं स्वाभाविक आहे, कारण त्यांचं म्हणणं होतं या मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या जवळपास 25% आहे आणि म्हणजे साधारणतः 4-4.5 लाख एवढी, 18 लाखापैकी 4-4.5 लाख मुस्लिम समाजाची संख्या आहे. त्यांचे स्वतःचे 25 लाख मुस्लिम मतदार चांदिवली भागातले आहेत. आणि असं असताना त्यांना जर तिकीट दिलं असतं तर ही जागा जिंकायची काँग्रेसला चांगली संधी होती. आणि जे एकीकडे तुम्ही म्हणता जितनी आबादी उतना हक या न्यायाने महाराष्ट्रातल्या 48 पैकी किमान 6 जागा 6 ते 7 जागा खरं तर आणि मुंबईतल्या 6 पैकी किमान 2 जागा मुस्लिम समाजाला मिळायला हव्या होत्या. कारण तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात जर अधिकार देणार, न्याय देणार, तर मग तिकीट नको का द्यायला? पण ते न देता तुम्ही उपऱ्या असलेल्या वर्षा गायकवाड यांना तिकीटं देता आणि वर्षा गायकवाडही नसीम खान यांना न भेटता, म्हणजे तेव्हा असं कॅल्क्युलेशन होतं की जर मुस्लिम मतं आणि दलित मतं किंवा मुस्लिम मतं आणि मराठी मतं एकत्र आली तर या मतदारसंघात भाजपाचा पराभव होऊ शकतो. आणि वर्षा गायकवाड यांच्या पाठी एक त्यांचा मतदार आहे, मुख्यतः दलित समाजातला मतदार आहे, दलित OBC, आणि त्यामुळे मुस्लिम मतांसाठी कोणाला पकडावं? तर मुस्लिम मतांसाठी बहुधा त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. कारण कदाचित आज वर्षा गायकवाडांनाही माहिती आहे की मुंबईतील मुस्लिम समाजाचा सगळ्यात मोठा मसीहा जर कोण असेल तर तो नसीम खान नाही किंवा बाबा सिद्दीकी नाही किंवा अबू आझमी नाही, मुस्लिम समाजाचा सगळ्यात मोठा मसीहा उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी त्यांची भेट घेतली आणि त्याच्यातनं पुरोगामी विचारवंतांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या की आता भाजपाचा पराभव निश्चित आहे. म्हणजे जय मीम जय भीम आणि पुन्हा त्याच्यात मराठी माणूस शिवसेनेचा हे सगळे एकत्र आले तर काही भाजपाचं खरं नाही. पण काँग्रेसला या जागेवर जर बंडखोरीचा सामना करावा लागला तर ही जागा सहजपणे शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीकडे जाऊ शकते. पण जागा कोण जिंकणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे की काँग्रेसला आणि या सगळ्या स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना खरोखरच मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा आहे का? याच्याबाबत काही दिवसांपूर्वी बरखा दत्त यांनी जफर सरोशवाला यांची एक मुलाखत घेतली होती. जफर सरोशवाला हे व्यापारी आहेत, धंदेवाले आहेत आणि 2002 दंग्यांनंतर नरेंद्र मोदींविरुद्ध जगभरात कारवाई व्हावी, त्यांना व्हिसा मिळू नये, त्यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल व्हावा याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले होते त्याच्यामध्ये सरोशवाला यांचं स्थान होतं. तेव्हा जे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री जॅक स्ट्रॉ होते त्यांची मदत त्यांनी या कामी घेतली होती. कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं करून काही फायदा नाही आहे आणि मग नरेंद्र मोदींच्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम समर्थकांपैकी एक सरोशवाला झाले.
आणि हे सगळं परिवर्तन कसं झालं हे सांगताना सरोशवाला यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुसलमानांची संख्या देशात 15% धरून चालू, काही जणांचं म्हणणं 20%च्यावरती गेले पण 15% धरून चालू आहे. 15% लोकसंख्या असताना 15% प्रतिनिधित्व त्यांना मिळायला पाहिजे हे काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो, पण प्रत्यक्षात मात्र काँग्रेसकडनंच मुसलमानांना दिलेली सीट्स तिकीटं कमी कमी होत चालले. आपल्याला आठवत असेल एकेकाळी काँग्रेसच्या सरकारच्या काळात देशाचे 4 शिक्षणमंत्री मुस्लिम होते. हे ज्या देशाच्या फाळणीतनं एक स्वातंत्र्य मिळालं होतं तिथे नॅरेटिव्ह सेट करण्याच्या कामात काँग्रेसने 4 मुस्लिम शिक्षणमंत्र्यांचा वापर केला होता, आणि म्हणूनच हे सगळे मुघल, अकबर, बाबर हे सगळे लोक सगळे आपल्या इतिहासात डोकवतात, कारण हे सगळे सिलॅबस तयार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असेल, मंत्री असतील, हे सगळं काम काँग्रेसने तेव्हा केलं होतं. पण आज काँग्रेसची अवस्था अशी आहे, गुजरातमध्ये तर 182 जागांपैकी काँग्रेस जेमतेम 2-3 जागांवर मुसलमानांना सीट देतात, बाकी सीटच देत नाही. आणि आता महाराष्ट्रातही जर अशी परिस्थिती असेल तर मग या सगळ्या सेक्युलरिझमच्या तत्वाला, या सगळ्या जितनी आबादी उतनी हक याला काय अर्थ आहे? आणि हा प्रश्न अंजन घालणारा आहे, कारण आज देशात अवस्था अशी आहे की काँग्रेसला आणि तथाकथित सेक्युलर पक्षांना मुसलमानांची मतं हवी आहेत, पण त्यांना तिकीटं द्यायची त्यांची तयारी नाही आहे, कारण तेव्हा विनेबिलिटी, जो जिंकू शकतो त्याला तिकीटं द्यायची, हा निष्कर्ष त्याच्यामध्ये येतो. हा निष्कर्ष नाही, हा निकष त्याच्यामध्ये येतो, आणि त्याच्यामुळे मुसलमानांना तिकीटं दिली तर हिंदू पोलरायझेशन होईल या भीतीपोटी काँग्रेस मुसलमानांना तिकीटं देत नाही, कमी तिकीटं देते. आणि असं जर असेल आणि मुसलमानांच्या वाटेला फक्त जर हज समिती, वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग याच गोष्टी पडणार असतील, मदरसे, मशिदीवरचे भोंगे, की एकीकडे आम्ही आहोत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून, गुजरात दंग्यांनंतर एकही दंगल गुजरातमध्ये झाली नाही, देशातही दंगे अशा प्रकारचे झाले नाहीत, जिथे दिल्लीला वगैरे काँग्रेसच्या लोकांनी, आम आदमी पार्टीच्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला, पण तुलनेनी कितीही भीती घातली असली तरी असं काही झालं नाही की ज्याच्यामुळे मुसलमानांना देश सोडावा लागेल. असं असताना मुसलमानांनी त्यांच्या स्वार्थाचा विचार का करू नये? आणि तोच विचार नसीम खान यांनी केला, पण नसीम खाननी हा जो विचार केला त्याच्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातली लढत तिचं पारडं फिरणार का? कारण महाविकास आघाडीनी, इंडिया आघाडीनी असं गणित केलं होतं की या जागेवर मराठी लोकांची संख्या काहीतरी 5 लाखाच्या घरात आहे, मुसलमानांची 4.5 लाखाच्या घरात आहे, ख्रिस्ती लोक 75-80 हजाराच्या घरात आहेत, गुजराती आणि मारवाडी लोक 1.5 लाखाच्या घरात आहेत, उत्तर भारतीय 1.5-2 लाखाच्या घरात आहेत, असं सगळी जर संख्या एकत्र केली तर याच्यामध्ये मराठी माणूस आणि मुसलमान एकत्र झाला तर या जागेवर सहज विजय मिळवता येऊ शकेल. मराठी माणसाच्यातला त्यातला मुख्यतः दलित, OBC वर्ग आणि मुसलमान हे एकत्र झाले तरी मोठा विजय मिळवता येऊ शकेल. आणि त्यामुळे या सगळ्यांमधल्या सगळ्यात मोठ्या घटक असलेल्या मुस्लिम पक्षाच्या कोणाला, मुस्लिम समाजाच्या कोणाला तरी तिकीट न देता जर वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलं असेल तर याचा अर्थ काँग्रेस मुसलमानांना टेकन फॉर ग्रँटेड, ग्राह्य धरत आहे, आणि दुसरीकडे काँग्रेसच्या दृष्टीने मुस्लिम मतं मिळवून देणारा सगळ्यात मोठा नेता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही वस्तुस्थिती आहे. कारण ज्या प्रकारे काँग्रेस शिवसेनेच्या पाठी, उभाटा सेनेच्या पाठी फरफटत चाललेली आहे, त्यांचे सगळे हट्ट पुरवत आहेत, ते बघता काँग्रेसच्या मनात असं दिसून येतं की आपले जे सगळे नेते आहेत ते एकेका विधानसभा मतदारसंघापुरते, एकेका भागापुरते लोकप्रिय आहेत. उद्धव ठाकरे ज्या त्वेषाने मोदींवर टीका करतात, ज्या असभ्य भाषेमध्ये चिमटे काढतात, ते बघता मुस्लिम समाज हा नेहमी स्ट्रॅटेजिकली मतदान करतो, कोणाला हरवायला, भाजपाला हरवायला मतदान करतो, आणि भाजपाला हरवायला जर उभाटा सेनेला मतं देऊन जर भाजप हरणार असेल तर मुस्लिम समाज उभाटा सेनेला मतदान करेल. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंची हल्लीची काही भाषणं बघा, प्रत्येक भाषणात औरंगजेब नावाचा तो पोलीस शिपाई असतोच, आमचं हिंदुत्व अमुक याचं नाही तमुक याचं नाही याचे उल्लेख असतात, आणि हे काँग्रेसला हे कळणं स्वाभाविक गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसनी वर्षा गायकवाड यांना फील्ड करायचा, यांना उतरवायचा निर्णय घेतला तर सगळ्यात पहिले मदत त्यांनी उद्धव ठाकरेंकडनं मागितली. हे नसीम खान यांच्यासाठी सहन होणं अवघड आहे. आता ते काय करतात, त्यांना MIMनी पण ऑफर दिलेली आहे, कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते जाऊ शकतील, कल्पना नाही त्यांच्या मनात काय येते, पण त्यांच्या फुटण्यामुळे
मुस्लिम समाजाची 4.5 लाख मतांपैकी काही 1-2 लाख मतं जरी फुटली तरी देखील यांना जो सहज शक्य वाटत होता विजय महाविकास आघाडीला, तो विजय मृगजळासारखा राहील. पण तो विजय पराभव हा सगळा मागची गोष्ट राहिली. एकीकडे तुम्ही जे तत्त्व राजकारणात आणण्याचा प्रयत्न करता त्या तत्त्वालाच तुम्ही कशाप्रकारे हरताळ फाडताय हे या गोष्टीतनं पुन्हा पुन्हा सिद्ध झालं. या घटनेमुळे उबाठा गट असेल, काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुळे गट, शरदचंद्र पवार गट असेल, यांचे सगळ्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे सुळे वेगळे आहेत. आणि या खायच्या सुळ्यांमध्ये मुस्लिम समाजाकडनं फक्त मतदान करावं एवढीच अपेक्षा आहे. तिकीटं देण्याचा विषय आला की तिकडे मात्र त्यांची पाठी कोरी ठेवण्याचाच यांचा विचार आहे. तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48.